अंक। एक दोन इंद्राणी केला टेलीफोन, तीन चार पाऊस पडला जोरदार, पाच सहा बेडूकराव आले पहा, सात आठ ढगांची पडली वाऱ्याची गाठ, नऊ दहा बाबा नवा गरम चहा। चला तर आता आपण 1 ते 10 अंक शिकूया। अंक 1 ते 10। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 1 वर 0 10। मुलांनो आता आपण 1 ते 10 अंक लिहायला शिकूया। 1 ते 10 अंक लिहायला शिकूया। मुलांनो आता आपण लिहूया 1। एक हा आहे 1। पुन्हा एकदा लिहूया, हा गोल आणि त्याला जोडून उभी रेषा 1। आता आपण लिहायला शिकूया 2। दोन हा आहे 2। पुन्हा एकदा लिहूया, अर्ध गोल आणि त्याला जोडून एक आडवी रेषा 2। मुलांनो 2 आपण असाही लिहू शकतो। पुन्हा एकदा लिहूया, दोन। आता आपण लिहूया 3। हा झाला 3। एक अर्धवर्तुळ आणि त्याला जोडून एक अजून एक अर्धवर्तुळ, हा झाला 3। मुलांनो आपण 3 असाही लिहू शकतो। तीन। चला तर आता आपण पाहूया 4। हा आहे 4। पुन्हा एकदा लिहूया, ही अशी रेषा वळवायची आणि पुढे निघून जायचं, हा झाला 4। 4 नंतर 5। हा आहे 5। अर्ध गोल नंतर त्याला जोडून सरळ रेषा अशी वळली आणि हा झाला 5। मुलांनो आपण 5 असाही लिहू शकतो। 5। आता पाहूया 6। हा आहे 6। अर्ध गोल आणि त्याला जोडून पुन्हा अर्ध गोल, हा आहे 6। मुलांनो तुम्हाला अंकांची मजा बघायची आहे,
बघा हा, हा आपला होता 3 अंक आणि आता त्याच्या उलट हा 6 अंक. सहा मुलांनो, आपण 6 असाही लिहू शकतो. हा आहे 6. 6 नंतर कोणता अंक येतो? बरोबर 7. हा आहे 7. अर्धगोल आणि त्याला जोडून एक पूर्ण गोल. हा आहे 7. आता आपण पाहूया 8. हा आहे 8. एक तिरपी रेषा आणि ती रेषा थोडीशी वळवायची. हा आहे 8. 8 नंतर काय येतं? 9. हा आहे 9. अर्धगोल आणि त्याला जोडून एक रेषा वळवायची. हा आहे 9. मुलांनो, आपण 9 असाही लिहू शकतो. नऊ नंतर 10. एक आणि एकावर 0, 10. गोल काढला आणि त्याला जोडून एक उभी रेषा आणि चेंडू सारखा गोल एक 0 काढला. हा झाला 10.